बातमी रत्नागिरीतून आहे। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबामध्ये छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाचं आयोजन करण्यात आलंय आणि यानिमित्त संगमेश्वरमधील शास्त्री पूल ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला भाजप आणि राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नेते सहभागी झालेत। आढावा घेतलाय अमोल मोरे यांनी। कसबा इथं ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडलेलं आहे तिथून रॅलीचं आयोजन केलेलं आहे। सर्वपक्षीय जे नेते आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथं कार्यकर्ते जे आहेत किंवा सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचा सहभाग आपल्याला दिसून येतो आहे आणि इथून जी रॅली निघालेली आहे त्यानंतर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाणार आहे, दुग्धाभिषेक देखील केला जाणार आहे। माझ्यासोबत भाजपचे नेते आहेत प्रसाद लाड सर। सर्वपक्षीय रॅली आहे। तसंच जर पाहायला गेलं तर आजचं कारण काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण का करतो, म्हणजे तुमच्या वतीनं जर सांगितलं गेलं तर ते बरं असेल। आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे। 334व्या या बलिदान दिवशी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याकडून अटक केली गेली होती। त्यामुळे ह्या बलिदान दिनाचं जे महत्त्व आहे हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावं। ज्या ठिकाणी आमच्या महाराजांना अटक झाली ती जागा देखील लोकांना कळावी, ह्या माध्यमातून तो इतिहास लोकांपुढे जाजल्ले इतिहास व्हावा। देश आणि धर्मासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्या राजाला आज आठवण करावी आणि म्हणून या कोकणातल्या सर्व नद्यांचं पाणी आज ज्या ठिकाणी बलिदान दिनाच्या जागेवरती जिथे महाराजांचा पुतळा बनवला आहे त्या ठिकाणी आज ही सर्व पक्षीय लोक, कोकणातली पूर्ण कोकणातून आलेली लोक आज इकडे आहेत आणि मला वाटतं की हा एक आगळा वेगळा सोहळा आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही सरकारकडे मागणी देखील करणार आहोत की ज्या ठिकाणी बलिदान केलं गेलं, ज्या ठिकाणून अटक केली गेली त्या तिथे एक भव्य मोठं स्मारक व्हावं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।